बांग्लादेश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पिंपळनेरात लाच स्वीकारताना सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात। मतिमंद मुलीवर अत्याचार करणारा अध्यापकही मोकाट, कारवाईसाठी प्रहार कडून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर। मर्यादा सोडून मुरुम डबर यांचं उत्खनन सुरू। अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यासाठी धोबी समाजाची निदर्शने। मोरदड तांड्यातून 10,50,896 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। घरगुती वीज मीटर जोडणीसाठी 4,000 लाच घेताना पिंपळनेर येथील सहायक अभियंता संजय माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपळनेर येथील एका 43 वर्षीय वीज ग्राहकाकडे घरगुती वापराचे नवीन वीज मीटर मिळवून देण्यासाठी वीज कंपनीच्या पिंपळनेर शहर कक्षातील सहायक अभियंता संजय कौतिक माळी यांनी 4,000 रुपये लाचेची मागणी केली। याबाबत संबंधित ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता सहायक अभियंता माळी यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं आणि तक्रारदाराकडून घरगुती वापरासाठी नवीन वीज मीटर मिळवून देण्यासाठी 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडली। या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मनजित सिंग चव्हाण, संदीप सरग, सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडिले, भूषण शेटे यांनी केली। स्त्रियांवर अत्याचार करून देखील नराधम मोकाट फिरतात कसे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो पण अटक का नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत आज प्रहार जनशक्ती पक्ष उप्रहार अपंग क्रांती संस्था धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं। साक्री तालुक्यातील दिगावे येथील एका मतिमंद दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचारासह लैंगिक शोषण झालं आहे। समाजाला काळीमा फासणारी घटना लक्षात घेत सदर आरोपीवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र आरोपीस अद्याप अटक झाली नसून तो मोकाट फिरतोय, त्यामुळे त्वरित दखल घेऊन आरोपीस अटक करून त्याच्यावर अपंग पुनर्वसन कायदा 2016 कलम 92 अ ब क ड नुसार शिक्षा देऊन सदर मुलीस न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी ईश्वर बोरसे, स्वप्नील जाधव, सौ इंदुबाई क्षीरसागर, शशिकांत सूर्यवंशी, रामलाल जैन, एडवोकेट कविता एस पवार, संजय सोनवणे आदी उपस्थित होते। जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्थेकडनं दिगावे या गावामध्ये एक मतिमंद मुलीवर एका नराधमाने अत्याचार केलेला आहे। जी मतिमंद मुलगी की तिला बोलताही येत नाही, तिला स्त्री काय पुरुष काय याच्यातला भेदही कळत नाही, आणि अशा मुलीवर एका नराधमाने आपली हवस पूर्ण करण्यासाठी तिच्यावर अत्याचार केलेला आहे। त्या मुलीला त्याचं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं, परंतु ती फक्त एक लाल शर्टवाला माणूस एवढं बोलून त्यावरून त्या आरोपीला पकडलेल्या आहे। परंतु असे अत्याचार केल्यानंतर त्यांना पकडल्यानंतरही पैशाच्या जोरावर, ओळखीच्या जोरावर, पदाच्या जोरावर त्यांना सोडून देण्यात येतं। तर असं न करता एक साधारण स्त्रीवर जर अत्याचार झाला तर तिच्या कपड्यांविषयी बोललं जातं की ती कपडे स्त्री अशा घालतात तशा घालतात म्हणून। पण आता जी मुलगी मतिमंद आहे तिला स्त्री पुरुष याच्यातला भेद कळत नाही, तरी अशा मुलीवर आज अत्याचार होतो म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे ही। त्या मुलीला बोलताही येत नव्हतं, तरी सुद्धा ती फक्त एक सांगायची त्या माणसाने मला घाण केलं आणि त्यावर तिची मेडिकल केली आणि तिला त्याने तिच्यावर अत्याचार केलेलं निघालेलं आहे। तर अशा नराधमाला लवकरात लवकर पकडून आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे। अपंग पुनर्वसन कायदा 2016 कलम 92 अ ब क ड नवीन आलेला आहे, त्यानुसार त्या नराधमाला नक्की शिक्षा झाली पाहिजे। आणि अपंगांचा हा कायदा आहे येऊन 2016 आलाय, पण अजूनपर्यंत तो अंमलात आलेला नाहीये। तसं का दिव्यांगांना आजही का म्हणून अशी अवहेलना केली जात आहे, तर हा कायदा पण लवकरात लवकर अंमलात येऊन त्या मुलीला त्या कलमानुसार त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी आज आमचं आलं निवेदन दिलंय। धुळे शहराच्या हाकेच्या अंतरावरील असलेल्या बिलाडी रोड परिसरातील शेतामध्ये गौण खनिजाची तस्करी करणाऱ्या तस्करांनी उच्छाद मांडलाय। मर्यादा सोडून मुरुम डबर याचं उत्खनन सुरू असल्याने
परिसरातील विहिरी तथा पानवटा धोक्यात आल्या असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून गौण खनिजाची तस्करी करणारे तस्कर संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वैयक्तिक स्वार्थापोटी बिलाडी रोड परिसरातील शेतकऱ्यांचं नुकसान करतायत। गौण खनिज तस्करांची ही कृती अशीच चालू राहिल्यास बिलाडी गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो। सदर बिलाडी रोड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांमधून गौण खनिजाची चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे। गौण खनिजामुळे शेतांमध्ये भले मोठे खड्डे झाल्याने परिसरातील शेतातील विहिरींना धोका पोहोचत आहे। विहिरीमधील पाण्याची पातळी कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे। त्यामुळे शासनाने या बेकायदेशीर कार्यवाहीला आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे। त्यामुळे या होत असलेल्या गौण खनिजाच्या चोरट्या वाहतुकीकडे संबंधित प्रशासन कितपत दखल देतात व गौण खनिज तस्करांना कधी लगाम घालतात याकडे आता बिलाडी रोड परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। धोबी परीट समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता धोबी समाज गेल्या 50 वर्षापासून शासनाचं उंबरठ झिजवीत आहे, मात्र आज पावेतो धोबी समाजाच्या या प्रलंबित मागणीला दुजोरा मिळाला नाही, त्यामुळे धोबी समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। धुळ्यातही महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। धोबी समाज हा संख्येने अल्प असला तरी शासनाच्या विविध सोयी सुविधांपासून वंचित आहे, त्यात सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात शोषण झालंय। धोबी समाजाचा व्यवसाय एकमेव कपडे धुण्याचा असला तरी धोबी समाजात फूट पाडण्याचे काम सरकारने केले आहे, त्यामुळे धोबी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 50 वर्षापासून संघर्ष करावा लागत आहे। त्यात धोबी परीट समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग नवी दिल्ली यांनी पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये 10 महिने लोटून सुद्धा माहिती भरून न पाठविल्यामुळे धोबी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत। त्यामुळे शासनाच्या विरोधात आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। धुळ्यातही महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघातर्फे निदर्शने करण्यात आली। यावेळी अध्यक्ष गजेंद्र जगदाळे, रमेश वाघ, संजय सपकाळ, सागर कोडगीड, प्रवीण चव्हाण, मुकेश परदेशी, संजय गवळी आदी उपस्थित होते। धोबी परीट समाज आरक्षण कृती समिती समन्वय समिती वर्षभरापासून महाराष्ट्र सरकारने म्हणजे मागच्या सरकारने हे दिलं होतं आरक्षण म्हणजे दिल्लीला पाठवलं होतं, पण आज 12 महिने उलटून गेले अजून काही प्रतिक्रिया आहे काही नाही, कोणाचं राज्य सरकार इतकं झोपलेलं आहे। तर आमचे आरक्षण हे हक्काचं आहे, अनेक राज्यांमध्ये आरक्षण आहे धोबी समाजाला, फक्त महाराष्ट्र सरकारमध्ये हे किती वर्षापासून म्हणजे आज 50 वर्षापासूनची मागणी आज पूर्ण होत नाही। मागच्या सरकारने 12 महिने उठून गेले, त्यांनी पूर्ण केले होते, दिल्ली सरकारकडे पाठवलंय, पण तरी ही राज्य सरकार जी आत्ता बसलेली ही झोपेचं सोंग करते आणि आमच्या मागण्या जी आहे इतक्या वर्षापासून पण आज काही भेटत नाही आहे आणि पुढची जी प्रोसिजर आहे ती काही करत नाही। त्यासाठी आरक्षण कृती समिती पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारीकडं प्रत्येक समाजाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व भाषिक धोबी समाज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू। आरक्षण कशा संदर्भात मिळालं पाहिजे तुम्हाला? आरक्षण जाती जमातीमध्ये। धुळे तालुक्यातील मोरदडताना गावातील एका गाळ्यात बाळगून ठेवलेल्या अवैध प्रतिबंधित गुटखा साठ्यावर तालुका पोलिसांनी धाड टाकून एकूण 10,50,896 रुपयांचा माल हस्तगत करून संबंधितास ताब्यात घेण्यात आला आहे। धुळे तालुक्यातील मोरदडतांडा गावातील दिलीप वसंत जगताप याने गावातील रेल्वे क्रॉसिंग ते तरवाडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गावात अवैध प्रतिबंधित गुटखा साठा बाळगून ठेवला होता, अशी गुप्त बातमी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुंडे यांना मिळाल्याने त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरदडतांडा येथील या गाळ्यात छापा टाकला असता त्यात गुटखा पान मसाला असा सुगंधित अवैध प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला, तो जप्त करण्यात आलाय। या साठ्याची किंमत एकूण 10,50,896 रुपये इतकी आकारण्यात आली आहे, तर दिलीप जगताप याला ताब्यात घेण्यात आला आहे। सदर कारवाई कैलास चौधरी, राजू मोरे, जितेंद्र सोनार, प्रवीण पाटील, चेतन चव्हाण, प्रकाश भावसार, धीरज सांगळे, राकेश शिरसाट, राकेश महाले, दिलीप महाले आदींनी केली। काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या
कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून मोरदड या ठिकाणी एका आरोपीने एका गोडाऊन मध्ये जो प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जो माल आहे तो ठेवलेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी कारवाई केली असता त्या ठिकाणी 10,50,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे आणि तो मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन एक आरोपीला त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. सदर प्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या हा जो मुद्देमाल आहे हा आरोपींनी कोणत्या ठिकाणावरून आणला आणि तो कुठे विक्री करणार होते याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यानुसार तपास करण्याची कारवाई सुरू आहे. अर्थात आपण बघतोय त्यांनी कुठून आणला किंवा त्यांना मदत कोणी केलेली आहे, तर त्याच्यानुसार याच्यामध्ये आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पिंपळनेरात लाच स्वीकारताना सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात. मतिमंद मुलीवर अत्याचार करणारा अध्यापकही मोकाट, कारवाईसाठी प्रहार करून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर. मर्यादा सोडून मुरुम डबर यांचं उत्खनन सुरू. अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यासाठी धोबी समाजाची निदर्शने. मोरदड तांड्यातून 10,50,896 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.